हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आर जे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय, तुम्ही पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण विविध ठिकाणी जाऊन जे काही छान देवी मातेचं दर्शन घेत आहोत, त्याचबरोबर चेंबूर परिसर असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, यामध्ये जाऊन आपण विविध मंडळांना भेट देत आहोत. आणि आपण सध्या आहोत टिळकनगर येथे, आणि टिळकनगरमधील देवालय हनुमान मंदिर ट्रस्ट जे आहे तिथे आपण आलेलो आहोत. आणि तिथे आपण पाहताय की देवीची अतिशय सुंदर आणि आपल्या सगळ्यांचं मन मोहून टाकणारी मूर्ती इथे पाहायला मिळते. मंदिराचे इथले जे अध्यक्ष आहेत शिरवळकर सर, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल, किती वर्ष झालं हा नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करताय? असं बघायला गेलं तर आमच्या मंदिराची स्थापना 1969 झाली. त्यावेळेला मी ज्या कॉलनीमध्ये वसाहतीमध्ये लहानाचा मोठा झालो असल्यामुळे त्यावेळेला मी स्वतः दर्शनासाठी म्हणून फक्त येत होतो, कधी या देवळाशी जोडला गेलो कळलंच नाही. आणि आता सध्या मी या मंदिराचा प्रमुख विश्वस्त म्हणून काम बघतो. सर, मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, काय सांगा? आमच्याकडे पहिल्यापासूनच मंदिरामध्ये हा महिलांचा शक्तीचा उत्सव असल्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त करून जे आपल्या पारंपरिक उत्सवाचं जे वातावरण आम्ही कायम ठेवलेलं आहे, पारंपरिक उत्सवाचं आम्ही वातावरण कायम ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे माता की चौकी असेल किंवा भोंडला असेल, फॅशन शो असतील, डान्स असतील, अशा प्रकारचे विविध प्रकारचे उत्सव आम्ही या मंदिरामार्फत करतो. आणि या मंदिरामार्फत आम्ही मॅक्झिमम सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं जतन जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलेलं आहे. कारण का जनरली एक मंदिर म्हणजे लोकांची अशी एक भावना असते की बाबा त्या मंदिरामध्ये गेलं आणि दर्शन घेतलं की विषय संपला. आणि त्याच्यानंतर त्याचं सामाजिक लोकांना बऱ्याचशा मंदिरांमध्ये उपक्रम राबवले जात नाहीत. परंतु माझं पहिल्यापासून एक असं म्हणणं होतं की मंदिर ही भावना अशी असली पाहिजे की हे त्या वसाहतीमधलं शक्ती केंद्र असलं पाहिजे, की येणाऱ्या प्रत्येक लोकांना, आपल्या धर्मातल्या लोकांना ह्याचं असं महत्त्व वाटलं पाहिजे की येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये इकडे आल्यानंतर आपल्याला जसं सोल्युशन मिळतं, सामाजिक सांस्कृतिक असो किंवा आरोग्याच्या दृष्टीने असो. त्यामुळे आम्ही आरोग्याच्या दृष्टीने पण आम्ही रुग्णोपयोगी साहित्यांचं फ्री ऑफ वाटप करतो. फक्त आम्ही त्याच्यासाठी जेवढे आमच्या इकडच्या परिसरामधली लोकं आहेत, म्हणजे मला वाटतं करोनाच्या काळामध्ये अगदी ऑक्सिजन मशीनपासून एअरबेडपासून सगळ्या गोष्टींची उपलब्धता आम्ही इथे ठेवलेली होती. त्यावेळेला आम्ही धान्याचं वाटप केलं, त्याच्यानंतर आरोग्य शिबिरं घेतली. त्यावेळेला आम्ही खरं तर BMC सांगितलं होतं की करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला लसीकरणाची हे सुरू झाली त्यावेळेला फ्री ऑफ चार्जमध्ये आम्ही आमच्या मंदिराला आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी BMC वरती ताण कमी झाला असता आणि वेगवेगळी सेंटर त्या त्या विभागाला योग्य प्रकारे मिळाली असती, परंतु मला माहीत नाही, मी त्यांच्या त्या टेंडरमध्ये म्हणजे त्यांच्या त्या ऑनलाईन ह्याच्यामध्ये मी रजिस्ट्रेशन केलं होतं खरं, परंतु त्यांना काय झालं पुढे मला माहीत नाही. परंतु आम्हाला ते त्यांनी ही सेवा दिली नाही इकडे. परंतु माझी ही अपेक्षा होती की ह्या देवळातर्फे मॅक्झिमम लोकांपर्यंत आपण आरोग्याच्या दृष्टीने देखील जावं, पोचावं, अशी आम्ही त्यावेळेला भरपूर यावेळेला कामं केली, प्रयत्न केले आम्ही. नाही, परंतु मंदिराच्या माध्यमातून खूप छान प्रकारचे कार्यक्रम तर होत असतात, सांस्कृतिक असू देत, शैक्षणिक असू देत किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम, महिलांसाठीचे कार्यक्रम. आणि गेली अनेक वर्ष हे मंडळ इथल्या भक्तांची सेवा करते. खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट लेडी म्हणून जवळजवळ 80 लोकांचं महिलांचं लेझिम पथक आम्ही पहिल्यांदा इकडे निर्माण केलं. त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये इंडो वेस्टर्न 16 ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आता तर नाशिक ढोल पथक आणि पुणे ढोल पथक हे सगळीकडे कॉमन झालेलं आहे, त्याच्यामुळे जरा थोडं लाईट वेट आणखीन इंडो वेस्टर्न ढोल पथक तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. ऑलरेडी आम्ही संगीत विभाग स्थापन केला, म्हणजे एक पारंपरिक भजनाची काही लोकांना पहिल्यांदा भीती वाटायची की बाबा काय आम्ही आता या वयात काय टाळ घ्यायचं आहे हातात आणि काय मंदिरामध्ये येऊन भजन करायचं, पण ऑक्टोपॅडसारखे इन्स्ट्रुमेंट घेऊन आमचे निकिन रायचुरा म्हणून आमचे जे आहेत सावंत सर आहेत, बरीचशी मंडळी माझ्याबरोबर या टीममध्ये जोडली गेली की ज्याच्यामुळे आज आमच्याकडे जवळजवळ 30-40 लोकांचा एक संगीत विभाग आम्ही स्थापन केला. आणि त्या विभागातर्फे आमच्याकडे प्रत्येक सणाला, म्हणजे महाशिवरात्री असो, रामनवमी असो किंवा बाकी कुठलाही सण असो, गोकुळाष्टमी असो, सगळी जी आमच्याकडे भजनं मंडळ भजनं होतात ती आमच्या संगीत विभागातर्फे आम्ही करतो. आम्हाला बाहेरून कुठलाही माणूस आणण्याची जरूर लागत नाही. किंवा आमच्या हनुमान जयंतीची आमची जी 4 तासाची भरपूर मोठी आमची पालखी निघते, जवळजवळ 4 तास आपल्या वसाहतीमध्ये ही पालखी चालत असते, त्या वसाहतीमध्ये
की जवळजवळ मला वाटतं आमच्या सगळ्या जेवढी जेवढी आम्ही मंडळं स्थापन केली आहेत त्याच्यातर्फे आम्ही तो उत्सव साजरा करतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचा उत्सव साजरा होतो. धन्यवाद. नक्कीच. म्हणजे आपण इथे आलो आणि सरांनी आपल्याला बरीच माहिती दिली इथल्या मंडळाची असू किंवा कशाप्रकारे नवरात्र उत्सवसुद्धा साजरा केला जातो. खूप छान वाटलं सर तुमच्याशी संवाद साधून आणि खरंच देवीचं विलोभनीय असं रूप आहे इथे आणि हे पाहूनसुद्धा आम्हाला मजा आली. तर श्रोते हो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ह्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा सर्व मंडळाचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्रोते हो, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.